दिलीप प्रभावळकर हे नाव माहीत नसलेला रसिक मराठी माणूस विरळाच, कारण ज्याला खरी अभिनयाची जाण व गोडी आहे त्याला प्रभावळकरमधला सच्चा व प्रतिभाशील कलावंत हा भावतोच. चेहऱ्यांवरच्या हावभावांवर व प्रभावी संवादफेकीवर समोरच्याला खिळवत ठेवणं ही एक कला असते व दिलीप प्रभावळकरांना ही कला चांगलीच अवगत आहे. आजवरच्या त्यांच्या प्रदीर्घ व गौरवास्पद कारकिर्दीमध्ये त्याने अनेक विनोदी, गंभीर, आक्रमक व मवाळ तसेच नायकी आणि खलनायकी भूमिका अतिशय सफाईपणे वटवल्या आहेत व सर्व मराठी अमराठी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. अष्टपैलू व प्रयोगशील अभिनेता व वाचकांना खुदकर हसवता हसवता अंतर्मुख करणारा लेखक म्हणजेच दिलीप प्रभावळकर अशी त्यांची जन्मांसात प्रतिमा असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचं अतिशय शांत, लागवी व गंभीर रूप व बोलणं पाहिलं की त्यांच्याविषयीचा आदर अजूनच द्विगुणित होतो. त्यांच्यामधला अस्सल नंबरी अभिनेताच त्यांना त्यांच्या खऱ्या स्वभावापासून दूर घेऊन जातो. त्या भूमिकेमध्ये व त्या पात्राच्या भाविश्वामध्ये ते स्वतःच इतके बुडून जातात की पडद्यासमोरचे दिलीप प्रभावळकर व पडद्याआडचे दिलीप प्रभावळकर यांच्यामध्ये फार मोठा विरोधाभास निर्माण होतो. अर्थात तो त्यांच्यामधील दडलेल्या सृजनशील अभिनेत्याचा निसंशय विजय आहे. दिलीप प्रभावळकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1944 झाला. मुंबईत जन्मलेल्या दिलीप प्रभावळकर यांनी माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. फार्मास्युटिकल कंपनीत काम करण्यापूर्वी त्यांनी बायोफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि बाबा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथून डिप्लोमा मिळवला. तेथे व्हिडिओ उत्पादन युनिटमध्ये भागीदार म्हणून ते सामील झाले. या काळात त्यांनी छबिलदास येथे रंगलेल्या अनेक बाल आणि प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. 1991 त्यांनी एकाच वेळी काम करणे आणि नाटक करणे या दुहेरी अस्तित्वाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनय हेच करिअर म्हणून निवडले. बालनाट्य आणि प्रायोगिक नाट्यांमध्ये त्याने अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली. विजय तेंडुलकर लिखित आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित लोभ नसावा ही विनंती या नाटकातील त्यांचा मोठा अभिनय होता, ज्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यांनी वासूची सासू, संध्याछाया, नातीगोती, जावई माझा भला, कलम 302 आणि घर तिघांचे आहे अशा विविध नाटकांमध्ये भूमिका केल्या. चिमणराव गुंड्याभाऊ या दूरचित्रवाणी मालिकेत चिमणरावाची भूमिका करून त्यांनी मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. टूर टूर आणि श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये त्यांनी भूमिका केल्या. हसवा फसवी या मराठी नाटकातही त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या. एक डाव भूताचा, झपाटलेला आणि चौकट राजामधील त्यांच्या विविध विनोदी आणि नाट्यमय भूमिकांसाठी त्यांनी ओळख मिळवली. 1991 त्यांनी अभिनयाला करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला होता. बाल आणि हौशी रंगभूमीवर प्रभावळकर, रत्नाकर मतकरी यांच्या गटाशी संबंधित होते आणि मंडळाने सादर केलेल्या सर्व नाटकांमध्ये त्यांनी सादरीकरण केले होते. प्रेम कहाणीमधील सिम्पल्टन आणि अरण्यकमधील विदूर महाभारतावर आधारित नाटक या त्यांच्या अभिनयाला महाराष्ट्र नाट्य महोत्सवामध्ये पारितोषिक देण्यात आले होते. प्रभावळकर यांनी 2002 एन्काउंटर द किलिंग या बॉलिवूड चित्रपटामध्ये गुंडाच्या भूमिकेमध्ये पुन्नप्पा आवडे ही व्यक्तिरेखा साकारली होती. 2006 हिट चित्रपट लगेराव मुन्नाबाईमध्ये त्यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. शंकरदादा जिंदाबाद या तेलुगू रिमेकमध्ये त्यांनी आपल्या याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती. प्रायोगिक रंगमंचावरून प्रभावकर अगदी सहजपणे 1976 व्यावसायिक रंगमंचावर गेले आणि तेव्हापासून ते स्लॅपस्टिकपासून हलकी कॉमेडी, कौटुंबिक नाटक आणि मेलोड्रामा, समकालीन समस्यांशी संबंधित गंभीर चर्चा नाटकांमध्ये त्यांनी कामे केली. प्रभावकर अलीकडेच फास्टर विनय या चित्रपटामध्ये दिसले होते. हा चित्रपट त्याच नावाच्या लोकप्रिय मराठी पुस्तक मालिकेपासून प्रेरित आहे, ज्याचे लेखक बी आर भागवत यांनी या चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. हा चित्रपट एका लहान मुलाबद्दल आहे, जो त्याच्या गुप्तहेर कौशल्याचा वापर करून शैक्षणिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करतो. 2018 त्यांनी चिमणराव ते गांधी नावाचा टॉक शो केला, जिथे त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेमागील प्रक्रिया कथन केली होती. 1994 त्यांनी चूक भूल द्यावी घ्यावी हे नाटक लिहिले. त्यांनी 28 पुस्तके लिहिली आहेत आणि बोक्या सातबंडे या त्यांच्या बालपुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.
30 वर्षांच्या स्वप्नवत अशा वाटचालीमध्ये प्रभावळकरांनी चटकीपासून ते चौकटराजामधील वेडग्या तरुणापर्यंत हसवाफसवीसारख्या खो खो हसवणाऱ्या नाटकामध्ये सा एकापेक्षा एक विनोदी भूमिका करण्यापासून ते एक झुंज वाऱ्याशी नातीगोती कलम 302 अतिशय गंभीर भूमिकांपर्यंत सगळ्याच भूमिकांमध्ये कधी पुतला न जाणारा ठसा उमटवला आहे. या सगळ्या व्यक्तिरेखा एकमेकांशी तिळमात्रही संबंध नसल्या तरी देखील सर्वांमध्ये एकच गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे पडद्यावर साकारण्याआधी व साकारताना घेतली गेलेली अखंड मेहनत. एखादी मनाजोगी भूमिका हातात आली की तिला किमान 5-6 वर्षांकरता तरी यादगार करून ठेवायचं. इतक्या उंचीवर ते तिला नेऊन सोडतात, मग ते महाराष्ट्रातल्या चिमुकल्या नातवंडांचे लाडके आबा असोत किंवा मग पूर्ण भारताने डोक्यावर घेतलेले लगेराव मुन्नाभाईमधले महात्मा गांधी असोत, मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्याने सोनं केलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.